इथं बसलेल्या ज्यांनी ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाचं स्वतःचं कर्तृत्व न पाहता फक्त मुलाच्या बापाची संपत्ती पाहून आपल्या पोरी दिल्यात, आज तुमची मुलगी भले बंगल्यात असू द्या, सोन्याच्या ताटात जेवतीये, पण कधी भेटायला जा तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे. आणि ज्यांनी ज्यांनी मुलाच्या वडिलांचं कर्तृत्व न पाहता मुलाचं स्वतःचं कर्तृत्व पाहून आपल्या मुली दिल्यात, भले तुमची मुलगी झोपडीत असू द्या, पण कधी भेटायला जा तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधान आहे. आणि खऱ्या अर्थानं हात जोडून तुम्हालाही विनंती करतो, आज जर पाहिला गेलं तर भले आमचं पोरगं वडापावची गाडी चालवणारा असू द्या, चहाची टपरी चालवणारा असू द्या, पण स्वतःच्या कर्तृत्वानं जगणारा असेल तर एक दिवस अंबानी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि भले अंबानीचं पोरगं असू द्या, पण जर व्यस्ती निघालं तर एक दिवस रोडपती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हात जोडून विनंती करतो, इथून पुढे आपल्या लेकीचं लग्न करताना मुलाच्या वडिलांची संपत्ती नाही, मुलाचं स्वतःचं कर्तृत्व पहा, खऱ्या अर्थानं तुमची लेक स्वर्गाच्या नंदनवनात राहील. आता सध्या पुरींनी नवीन एक इंस्टाला वाक्य आणलंय, नवरा पाहिजे करोडपती. जिला बापाच्या घरी शिळीच्या दुधाचा चहा नाही ती सुद्धा म्हणती नवरा पाहिजे करोडपती. माझ्या बहिणींना मी तुमच्या बाजूने, नवरा नक्की करोडपती करा, पण तुटपुंजा कागदाच्या नोटांनी नवरा कधीच करोडपती करू नका, तो ज्ञानानं करोडपती करा. कारण पैशाच्या बळावर ज्ञान कधीच मिळवता येत नाही, पण तो जर ज्ञानानं करोडपती असेल तर एक दिवस करोडपतीच काय, अब्जाधीत झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आणि माझ्या बहिणीनं तुम्हाला हात जोडून विनंती करतो, इथून पुढं मुलात 12 गोष्टी असल्याशिवाय लग्नाला हा म्हणायचं नाही. पहिली गोष्ट, त्यानं जग नाही जिंकलं तरी चालेल, पण तो तुमचा मन जिंकणारा असावा. दुसरी गोष्ट, पत्रिकेचा विचार नंतर करा, पण कोरोना चायनाचा एक कधी येईल सांगता येत, त्यानं दोन्ही व्हॅक्सिन घेतल्यात की नाही हे मात्र पहिल्यांदा तपासून पहा. तिसरी गोष्ट, त्याचा रंग सावळा असेल तरी चालेल, पण मनानं मात्र तो गोरा हवा. चौथी गोष्ट, त्याच्या डोक्यावरचे केस लाल असले तरी चालतील, पण हुंड्यासाठी जाळून पडून तो लाल करून मारणारा नसावा. पाचवी गोष्ट, त्याचा रंग सावळा असेल तरी चालेल, पण मनानं मात्र तो गोरा हवा. सहावी गोष्ट, भले तो रोज तुम्हाला चटणी भाकर खायला घालणारा असावा, पण गावाला खोटा मोठेपणा दाखवण्यासाठी पतपिड्याने बँकांची कर्ज काढून पंच पक्वांना घालणारा मात्र नसावा. सातवी गोष्ट, तो खऱ्या अर्थानं गावात जेव्हा सप्ताह असेल ना, पालखी निघेल ना, सगळ्यात पुढं तो खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर लेझिम खेळणारा असावा, पण रात्रीच्या 12 नंतर घरी मात्र हालत डुलत लेझिम खेळत येणारा मात्र नसावा. आठवी गोष्ट, तो खऱ्या अर्थानं शिवराय अशोक कामटेंसारखा लढवय्य असावा, पण 65 रोगानं दगावणारा मात्र नसावा. नववी गोष्ट, तो अण्णाभाऊ साठेंसारखा पोवाडा गाणारा असेल तरी चालेल, पण घरी काहीच काम न करता बसून आचाट विचाट शिव्यात देणारा मात्र नसावा. दहावी गोष्ट, तो शंभूराजांसारखा वाघाला फाडणारा असावा, पण गावातल्या चौकात बसून दारूच्या बाटल्या मात्र फोडणारा नसावा. अकरावी गोष्ट, तो खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर वडिलांच्या पैशावर माज न करता स्वतःच्या कर्तृत्वानं जगणारा असावा. आणि बारावी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तो भक्त पुंडलिकाप्रमाणे आपल्या मातापित्यांची सेवा करणारा असावा. एवढ्या 12 गोष्टी माझ्या बहिणींना आजपासून जर तुम्ही मुलात पाहिल्यात, तुमच्या घराचंही स्वर्ग होईल आणि खऱ्याच्या जीवनाचंही सोनं होईल, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि सगळ्या तरुण पोरांना तुम्हाला हात जोडून विनंती करतो, 2 वर्ष उशिरा लग्न झालं तरी चालेल, पण लग्न करताना जे आपल्या मायबापाला सांभाळू शकेल, जे आपल्या घराच्या खऱ्या अर्थानं भिंत कधी घालणार नाही, आणि जी मुलगी कोणत्याही परिस्थितीमध्ये, कारण लग्न करताना तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगून जातो, आज जर तुम्ही हात जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो, जर कारण आज रंग रूप पाहून लग्न होण्याचं प्रमाण वाढलं आहे, पण लक्षात घ्या, उद्या जर ॲक्सिडेंट झाला आणि तुमचे 2 हात गमावले, 2 पायी गमावले, तरीही मी याच्यासोबत संसार करू शकते का, हा स्वतःच्या अंतर्मनाला प्रश्न विचारा. उत्तर हो असेल तर निर्णय योग्य असेल, पण जर उत्तर हो नसेल तर मात्र खऱ्या अर्थानं फक्त आम्ही क्षणिक आकर्षणामध्ये गुंतलो जातोय, याचा नक्की विचार करा. त्यात काय खटकी चालू असेल सांगू शकत नाही. तुमच्या डोक्यात वेगळे असेल तर तुमच्या डोक्यात वेगळे असेल, मागच्यांच्या डोक्यात वेगळे असेल तुमच्या डोक्यात वेगळे असेल, तरुण पोरांच्या डोक्यात एकच खटकी चालली असेल. महाराज बरोबर घळ्याच्या काट्यावर थांबा, बरं अजून गुड्डीलाही शिमेश करायचं आहे. कारण सध्या तरुणाई कोरोना आला तरी कोरोनाला घाबरली, तो म्हणतो कोरोना क्या बडी चीज आहे, इश्कही मेरी जिंदगी है. कारण सध्या तरुणाई 4 रोगांनी ग्रासली महाराज, या 4 रोगांमध्ये माझ्या महाराष्ट्राच्या तरुणाईचं खऱ्या अर्थानं वाटोळं होत आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे, दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे, तिसरं म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे, आणि चौथं म्हणजे दारूचं व्यसन आहे. या 4 व्यसनांमध्ये माझ्या महाराष्ट्राची तरुणाई बर्बाद होतीये शोकांतिका. आता यातलं पहिलं व्यसन म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे. आता प्रेम करू नये अशा वाईट विचाराचा माणूस मी मुळातच नाही महाराज, पण त्याला काहीतरी स्वाभिमान
तरुण मंडळी स्वाभिमान पाहिजे, त्याला काहीतरी मर्यादा, नाही तर बापाच्याच पैशावर 30 रुपयाची बँटॅकची अंगठी घ्यायची, ती जाऊन मिनीला द्यायची आणि 3 दिवसांनी बाजारात कदर गेल्यावर चव घालून घ्यायची। हे धंदे बंद करा। खरंच जर मर्दानगी गाजवायची असेल महाराज, पहिली 5-50 हजाराची चांगली नोकरी पहा आणि मग तिला 1 तोळा करा, ही खरी मर्दानगी आहे महाराज। बरं काय प्रेम करतंय? सगळ्या तरुण पोरांना हात जोडून विनंती करतो, बाबा ना शिकाल तर टिकाल, नाही तर शेवटी मानवतच्या बाजारात भरमुडे चिकाल, कारण शिक्षणाशिवाय पर्याय। आता कालच आमच्या कॉलेजला एक कार्ट पाहिलं, ते जाऊन त्या पुरीला म्हणत होत, तुझ्या प्रेमामध्ये मी झालो ठार वेडा। ती म्हणली, गबज बावळ्या, कालच माझा साखरपुडा झालाय, हा गे प्याडा तवा तो जाग्यावाला। लय अवघड आहे महाराज, लय अवघड आहे। बरं मला सांगा, तुम्हाला वाटतं बा आपलं कार्ट रोज कॉलेजला आहे? एक दिवस त्याच्या मागं जाऊन पहा, ते कॉलेजच्या गेटवर जाऊन तिला म्हणतंय, किती दिवस झाले मी वाट पाहतो, तू प्रपोज करत नाही। तिने लांबून तिच्या का पाहिलं बो, चेहरा तो खास नाही, अंगावर तुझ्या मास नाही, प्रपोज तुला काय खाक करू, उद्यापर्यंत जगायची तुझी आस नाही। पण आपलंही कमी नाही कॉला गावचं, ते म्हणतं, नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही। मग तिचं ठरलेलं वाक्य, मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर नाही, आपलंही कमी नाही, म्हणतं कोई बात नाही, इस जन्म में नास अगले जन्म में तेरा बन जाऊंगा, मगर शादी तो तुझसेही करूंगा। कॉफी शॉपला 1 कोल्ड कॉफी आणि 1 कॅडबरी बुल्ली पोर। बरं पाहता काय खड्डा तुम्हाला आहे 15 हजाराचा? ते जनवर एवढं स्वप्न राहते वय, ती त्याला म्हणती, ती आण ती कुठून देव जाणे नोकिया 1100 तिला मिळतो इकडं। ती म्हणते, मी तुमच्या बरोबर चॅटिंग केली असती, पण माझ्या अँड्रॉइड मोबाईल नाही, आपलंही कमी नाही, म्हणते मय हो ना ॲप्पल घेतो ॲप्पल। आता 1 किलो ॲप्पल घ्यायला 100 रुपया नाही, आणि तो तिला म्हणतो ॲप्पल घेतो ॲप्पल, पण ते एवढं हुशार आहे, ते जुना मोबाईल बॅगमध्ये ठेवतात, घरी येऊन म्हणतं, पप्पा मोबाईल हरवला, बाप म्हणला घेणार नाही, आई म्हणली घेतल्याशिवाय राहायचं। बरं आता आपल्या का स्कीम चालली, हम दो हमारा एक, बाप म्हणला हे शिकलं नाही तर आपली पुढची पिढी चालणार नाही। बापानं खऱ्या अर्थानं बजाज फायनान्सला मानवतला जाऊन फॉर्म भरला, पण हप्त्या पप्याला मोबाईल अंधा। आता पप्या एवढा हुशार आहे, हा संध्याकाळी 11 वाजले मग यात गीत सुरू होतं, काय करतेस पिलो, बरीस ना पिलो, जेवलीस पिलो, महाराज आता हे कुत्र्याचं पिलू, मांजराचं पिलू, हे पिलू ठीक होतं, पण हे शेरचॅट आणि इंस्टा आल्यापासून 2 पायाचं नवीनच पिलू आलंय। बरं ही सगळी प्रकरणं वाढण्यामागं महिला मंडळ माझा बोलण्याचा कदाचित राग येईल, पण तुम्ही सुद्धा तितके जबाबदार आहात, कारण तुम्हालाही आता इथून खऱ्या अर्थानं चांगली मुलं जावई म्हणून चालत नाही, तुमच्या लेकीला ही चांगली मुलं आता नवरा म्हणून चालत, तुम्हालाही आता ते पार्ट्यांचं फॅड इकडे आले दादा, त्यांचा बंगला आहे 4 एकर इकून बांधला आहे, तुला माहीतच नाही येडे, दारासमोर फोरविरले 4 लाखाच्या गाडीवर 8 लाख 2 पतपेड्यांचं कर्ज आहे। महाराज हा विनोद नाही।